चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, गुरु प्रेरणा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपणाला घेऊन आले आहे खडकी येथील मारुती मंदिरात। फार जागृत देवस्थान आहे। नागपूर जवळ साधारण 40 ते 42 किलोमीटर अंतरावर वर्धा रोड कडे जाणारा जो हायवे आहे त्यावर हे स्थित आहे। नागपूर कडून वर्ध्याकडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आपल्याला लागते। अगदी हायवेवर मंदिर आहे। फार जागृत देवस्थान आहे। फार प्राचीन काळापासून लोकांची येथे यावर श्रद्धा आहे, लोकांचा विश्वास आहे। मंदिर साधारण साधे सुधेच आहे पण खूप जागृत देवस्थान आहे। घ्या, आपण पण या मारुतीचे दर्शन घ्यावे। या मारुतीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला एक मोठे पिंपळाचे झाड आहे। या झाडाच्या मागे गजानन महाराज व राम सीता आणि लक्ष्मण यांच्या पण मूर्ती आहेत, यांचे पण मंदिर आहे। शिवाय याच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इतर देवतांच्या पण मूर्त्या आहेत। याच गाभाऱ्यामध्ये साईबाबांची मूर्ती आहे, श्री दत्ताची पण सुंदर मूर्ती आहे। श्री संत शिरोमणी नरहर महाराज यांची पण मूर्ती आहे। या खडकी मारुती मंदिराच्या आजूबाजूलाच खूप ऋतूप्रमाणे बागेतील ताजी ताजे फळं मिळत असतात। पेरू, सीताफळं, पपई, चारं, कवठं असे अनेक प्रकारचे फळं येथे विकत मिळत असतात। मंदिर खूप जागृत आहे आणि लोकांची खूप श्रद्धा आहे। आजूबाजूच्या गावातून दुरून दुरून लोक या खडकी मारुती मंदिरामध्ये मारुतीच्या दर्शनासाठी येत असतात। चिंतन श्री गुरुदेव दत्त।